नागपुरात हिट अँड रनच्या घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील कपिल नगर चौकात भरधाव ट्रकने एका मोपेड गाडीला फरफटत नेल्याची घटना घडली. भरधाव ट्रकने सिग्नल जम्प करताना मोपेड वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर परिसरात वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या हलगर्जीपणामुळे परिसरात अपघात होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी VKB न्यूजसोबत बोलताना दिली. या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र परिसरातील नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर आरोप केले की सिग्नलवर फक्त चालन फाडण्यासाठी वाहतूक पोलीस असतात, त्याचं वाहतुकीवर लक्ष नसते. या अपघाताची माहिती दिल्यानंतर देखील वाहतूक पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. को अपना सुचारू करना चाहिए. यहाँ का नियम कानून, ये कोने में खड़े रहेंगे एक साइड में छुप के, ताकि चोरी से कोई आवे और उसका चालान बना ले कट से. अरे यहाँ फ्रंट में खड़े रहो ना, देख रहे भागने से पहले लोग खड़ा हो जाएगा. नहीं भाई, ट्रैफिक वाले खड़े हैं, आप हो ही नहीं जगह पर. मेन परेशानी तो वहाँ है, फ्रंट पे खड़ा रहना चाहिए. इस जगह पर ट्रैफिक अगर आज रहता तो एक्सीडेंट नहीं होता. किसी कीमत पे नहीं होता. उनको समझ में आता है, ड्राइवर को समझ में आता है कि यहाँ पे ट्रैफिक वाले खड़े हैं. वो घसीटते हुए वहाँ से 100-150 फीट ले गया दूर. वहाँ फ्रंट से लेडीज ये चौक पर खड़ी थी, एक्टिवा पे थे, उसके हस्बैंड थे फ्रंट में. ये गाड़ी नहीं है, एक्टिवा वहाँ खड़ी है. वो तो 3-4 लोग दौड़े समझो वहाँ पर, तब जाके ट्रक रुक गई. पुलिस विभागाच्या अंतर्गत इंदोरा चौक हा एक खरंच भाग आहे. या विभागामध्ये अनेकदा वाहतूक DCP आणि वाहतूक इंदोरा चौकातील पियांना अनेकदा विनंती करण्यात आली. गुरु गोविंद सिंग चौक म्हणजेच ऑटोमॅटिव चौक ते मानकापूरपर्यंत या रस्त्यावरती आपण पेट्रोलिंगसाठी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. वरिष्ठाच्या आदेशावरती असा येतो की पेट्रोलियम काय असते ते आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे ट्रॅफिक विभागातला असलेला कुठलाही कर्मचारी हा पेट्रोलिंग या शब्दाच्या वेगळा झालेला आहे. त्यांच्या डिक्शनरीमधून पेट्रोलियम हा शब्दच निघालेला आहे. पेट्रोलियम जर